नाही आहे माहितीये का, मेरी बिल्ली मेरी को मैं आऊ असा एक कार्यक्रम असतो. ज्या पद्धतीने स्टंटबाजी उदयजी करत आहे, खरं म्हणजे उदयजींबद्दल आदर आहे, परंतु किती वाचवावं स्वतःला, किती स्टंट करावे, ते स्टंट करण्याला काही म्हणजे मर्यादा? कारण ज्या गजानन थरकुडे आणि संजय मोरेंचं त्यांनी नाव घेतलेलं आहे, सभा जेव्हा संपत होती तेव्हा मी पुण्यात होते आणि मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास असल्यामुळे मला चक्कर येत होती, तेव्हा दस्तूर खुद्द हे दोघे लोक माझ्या सोबत वर होते. विशेष म्हणजे पुढारी ऑनलाईनची पत्रकार त्यावेळेला माझा बाईट घेण्यासाठी खाली थांबलेली होती आणि हे दोन्ही लोक स्टेजवर होते. विशेष म्हणजे डॉक्टर अमोल देवळकर जे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत आणि डॉक्टर आहेत स्वतः, ते मला स्वतःला चेकअप करत होते. आणि तिसरा एक माणूस त्याच्यातला सूरज, हा माणूस चिक्की घेऊन माझ्यासाठी थांबलेला होता. हे सगळं दिसतंय तिथे. आणि तरी सुद्धा जर या सगळ्या लोकांची, म्हणजे ज्यांनी उदय सामंतांचे बॅनर रात्ररात्र जागून लावले, ज्यांनी उदय सामंतांचं स्वागत अगदी ऊर फोडून पुण्यामध्ये केलं, अशा लोकांना फक्त आणि फक्त स्टंटबाजी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी, आणि ज्या शिवसेनेने आपल्याला एवढं मोठं केलं त्या शिवसेनेला बदनाम करण्यासाठी जर करत असतील, तर हे प्रभू तू यांना क्षमा कर. काय बोलणार? त्याचबरोबर केदार दिघे यांच्यावर देखील गुन्हा झालेला आहे. आता कसं माहितीये का, की पहिले कसं आपण म्हणायचो, एक डायलॉग फेमस होता की जब कभी छोटा बच्चा रोता था तो माँ कहती थी चुप हो जा बेटा वरना गब्बर आ जाएगा. आता एक नवीन म्हण आलेली आहे, जब कोई कुछ सच कहने की बात कहेगा तो माँ कहेगी चुप हो जा, या भाजपा कहेगी चुप हो जा वरना ईडीवाला आ जाएगा. आता केदार दिघेंची पार्टी इतकी कोरी आहे की केदार दिघेंवरती काय बोलायचं, मग ईडी तर नाहीये, मग काय करायचं? मग ठीक आहे, मग त्यांच्यात आपण त्यांना बदनाम करूया, त्यांच्या कॅरेक्टरवरती शिंतोडे उडवूया. म्हणजे कोणीही जराही त्यांच्या विरोधात बोलला तर ही जी दमन यंत्रणा आहे सत्तेचा, म्हणजे जिसकी लाठी उसकी भैस अशा पद्धतीने जे वागणं आहे ते नितांत वाईट वागणं आहे. अब्दुल सत्तारांच्या बद्दल मी मगाशीही बोलले की आता काय आहे, सत्तार असतील, उदय सामंत साहेब असतील किंवा ही सगळी मंडळी, मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा राहिलाय, त्यामुळे मी कसा शिंदेचा निष्ठावंत आहे, हा मी कसा जास्त प्रामाणिक आहे हे दाखवायचं असेल तर मला कसं त्यांनी डोळ्याखाली धरलेलं आहे हे त्यांना दाखवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी शिंदेच्या जवळचं आहे आणि मी उद्धवजींच्या पासून फार लांब गेलेलो आहे हे सिद्ध करण्यासाठी, स्वतःचं प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी, म्हणून ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांची एक रस्सीखेच चालली, एक शर्यत चाललेली आहे, ती अत्यंत किळसवाणी आहे, ती त्यांची लाचारी दाखवणारी गोष्ट आहे. ते जेव्हा हल्ल्याला हल्ल्याने उत्तर देऊ म्हणतात तेव्हा त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की ते ज्या कुठल्या शाळेत शिकलेले असतील त्या शाळेचे संस्थापक मेंबर इथेच होते, त्यामुळे फार त्यांनी उड्या मारायची गरज नाही. आणि हल्लेच करायचे असतील तर लोकशाहीतनं हल्ले करा, फारच हल्ले करायची खुमखुमी असेल तर अब्दुल सत्तार असतील किंवा ही सगळी मंडळी असतील यांना आम्ही वारंवार आव्हान देतोय की जर आम्ही संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत तर तुम्ही सगळे एकदा राजीनामे द्या. आणि लोक कसे मतपेटीतनं हल्ला करतात ते बघा, लोक मतपेटीतनं हल्ला करायला तयार आहेत. उलट आम्ही असं म्हणतोय की जेव्हा शिंदे साहेब सन्मान्य मुख्यमंत्री म्हणतात की 40 पैकी एकही जण जर पडला तर मी राजीनामा देईल राजकारण सोडून, तर शिंदे साहेब आम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवले आणि या स्क्रीनशॉटचे जेव्हा 40 मधले पडणार आहेत ना लोक तेव्हा त्याचे होर्डिंग लावून आपल्याला